जंगलातील वन्य प्राण्यांसह जंगलात घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाअंतर्गत जंगलात उभारण्यात आलेल्या मचाणीच्या साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहोडी संरक्षित जंगल परिसरात कोल्हासूर पहाडी येथे घडली। या घटनेत वनरक्षक भूषण साहेबराव पाटील यांची तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सविस्तर असे की जंगल क्षेत्रातील वन्य प्राण्यांसह जंगलात घडणाऱ्या विविध घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात ठिकठिकाणी मचाणी तयार करण्यात आल्या आहेत। या मचाणी वन विभागांतर्गत तयार करण्यात आल्या असून वनरक्षकासह वनमजुरांकडून या मचाणीवर चढून जंगलातील विविध घडामोडींवर लक्ष ठेवले जाते। दरम्यान लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी कक्ष क्रमांक 324 संरक्षित वनात मचाण तयार करण्यात आली होती। घटनेच्या दिवशी घटनेतील फिर्यादी वनरक्षक मचाणीची पाहणी करण्यासाठी गेले असता मचाणामध्ये लावून असलेल्या लोखंडी सीडी व लोखंडी पट्ट्या आढळल्या नाहीत। वनरक्षक पाटील यांनी तत्काळ लाखांदूर पोलीस ठाणे गाठीत अज्ञात चोरट्यांनी जंगलातून तब्बल 10,000 रुपये किमतीचे वनविभागाचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार दिली। तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोपाल कोसरे करीत आहेत।